जालना जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँक या शाखेमध्ये अनेक मागासवर्गीयांचे नवउद्योजक, सुशिक्षित, बेरोजगार, महिला रोजगार आदींचे कर्ज प्रस्तावित संबंधित शाखेमार्फत जालना येथील भारतीय स्टेट बँक RLCC मध्ये प्रलंबित आहेत. संबंधित कर्ज प्रस्तावाच्या संदर्भात अर्जदारांनी अनेक वेळा प्रस्ताव मंजुरी संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात येऊन सुद्धा मागासवर्गीयांचे, नवउद्योगांचे, महिलांच्या, सुशिक्षित, बेरोजगारांच्या कर्ज प्रस्तावावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नसल्याने भीम शक्ती सामाजिक संघटनेतर्फे भारतीय स्टेट बँक मुख्य शाखा जालना येथे धरणे आंदोलन करून शाखाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जर यापुढे हे कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात आली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सचिव संजय भालेराव यांनी सांगितले. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना व इतर महामंडळाच्या योजनेच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा अशा इतर जिल्ह्यातल्या सर्व शाखेमध्ये कर्ज प्रस्ताव प्रलंबित आहेत. 1.5 वर्षापासून कोरोनाच्या नावाखाली आणि लॉकडाऊनच्या नावाखाली कुठल्याही प्रस्तावाला आत्तापर्यंत कुठल्याच बँकेने मंजुरी दिलेली नाही. माजी जिल्हाधिकारी साहेब जालना यांनी त्यांना तसे आदेश दिले. मागच्या महिन्यात मीटिंग झाली आणि सर्व उद्दिष्ट वेळेत कम्प्लीट करण्यासाठी त्यांना तसे आदेश आता सुद्धा बँक अधिकारी कर्मचारी वर्ग कमी असल्याचं कारण सांगून, विविध कारणं सांगून कुठल्याच प्रकारात मंजुरी देण्यात आली नाही. मागासवर्गीयांचे उद्योग उभा करण्यासंदर्भात महिलांच्या आणि सुशिक्षित बेरोजगारांचे कर्ज प्रस्ताव प्रलंबित हे तत्काळ मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये भीमशक्तीच्या वतीनं माननीय चंद्रकांत हंडोरे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात प्रमोदकुमार रत्नपारखे, भास्करदादा साळवे, समाधान रत्नपारखे, विशाखा शिरसाट, संजय भागरा यांच्या नेतृत्वामध्ये आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. या तत्काळ या मागणी आमच्या कर्ज प्रस्तावाला तत्काळ मंजुरी न मिळाल्यास पुढील आंदोलन आमचं या ठिकाणी तीव्र असेल असं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी शासनाला आणि बँक आणि बँकेला आम्ही या ठिकाणी विनंती करतो की कर्ज प्रस्ताव तत्काळ मंजूर करण्यात. जालनाहून संजय आहेर, आधार न्यूज. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.